मी समाज सेवा करत होतो, चांगलं काम करत होतो, परंतु कालांतराने जे काँग्रेसची जी काम करण्याची जी पद्धत होती, तिकीट देण्याची जी पद्धत होती, घरंदारी चालवण्याची जी पद्धत होती, ती लोकांना हळूहळू लांब निघून घेणे रुजली नाही. डीके नानांनाच तिकीट द्यायचं आणि डीके नानंतर तन्मयलाच तिकीट द्यायचं, तन्मयनंतर वारसाच तिकीट दिला आणि त्याला आमदार करायचं. निफाड तालुक्याचा जर इतिहास बघितला, मोगल तिथं आमदार होते, मालनी काका आमदार असताना एम ई पी वरती पण सचिव होते, निफाड कारखान्याचे चेअरमन पण होते, नवे नवे तर एन डी सी बँकेचे पण चेअरमन होते. अशा वेगवेगळ्या सत्ता फक्त त्या काँग्रेसने एका माणसाला दिल्या, परंतु याचा अर्थ काकांच्या जोडीचे, काकांच्या खांद्याला खांदे लावून करणाऱ्या लोकांना त्यांनी तिकीट काँग्रेसने दिलं नाही. ही परंपरा चालू असल्याने काँग्रेसला हे दिवस बदलले. आणि जे आता सुवर्णांनी सांगितल्याप्रमाणे किती खासदार होते आणि किती झाले, आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार किती होते आणि किती झाले. नंतर आपण शिवसेनेकडे जर आलो तर शिवसेना असा पक्ष आहे, बॉम्बेमध्ये शिवसेना आहे म्हणून आपल्या हिंदू लोकांचं रक्षण आहे आणि हिंदू लोकांना राहता येतं. नाही तर बॉम्बेचं जर 25-30 वर्ष मागचा काळ जर बघितला कन्सेशन तर काय होता आपल्या सर्वांना माहीत आहे. दुसरं शिवसेनेने काम केलं, ग्रामीण भागामध्ये तो गरीब आहे, श्रीमंत आहे काय, पण तो माझा शिवसैनिक आहे, त्याला तिकीट दिलं आणि त्याला निवडून पण आणलं बाळासाहेबांनी. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात बाळासाहेबांचे उपकार आहे, गरीबावरती उपकार आहे. तो रिक्षा चालवतो का, तो काय करतो, तो काय धंदा करतो काहीच माहीत नाही. कोकाणे साहेब माझे मित्र आहे, शिंदनचे आमदार आहे, ते जे यावेळेला